नक्कीच, निवडणुका तेवढा निवडणुकीचा काळ तेवढा पुरताच असतो, नक्कीच सुधारणा होतील त्यानंतर. चालत असतं अशा पद्धतीच्या घटना घडत असतात, त्याला शेवटी सामोरं जायचं असतं. एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाही, म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी. मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नातं आणणं हे दुर्दैवी आहे. निवडणुका काही दिवसांमध्ये संपतील, पण या निवडणुकांच्या काळामध्ये जे काही एकमेकांवरती आरोप होत आहेत किंवा जे बोलणं जात आहे यामुळं जे काही मन दुभंगत आहेत तर ती सांगली जातील का, काय वाटतं तुम्हाला निवडणुकीनंतर? नक्कीच, निवडणुका तेवढा निवडणुकीचा काळ तेवढा पुरताच असतो आणि त्या आरोप प्रत्यारोप होतच राहतात, त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच सुधारणा होतील त्यानंतर. दादा, ही राजकीय लढाई पाहता पाहता आता कुटुंबात सगळे मोठा संघर्ष पाहायला मिळतो. तुमची नाराजगी तुम्ही व्यक्त करून दाखवली, ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंब सुप्रिया सुळेसाठी उतरतं कधीच हे अजितदादांसाठी आले नाही. ठीक आहे, चालत असतं अशा पद्धतीच्या घटना घडत असतात, त्याला शेवटी सामोरं जायचं असतं आणि तशा पद्धतीने मी सामोरं जातोय. शेवटी अंतिम निर्णय हा सर्वस्वी मतदारांच्या हातामध्ये, मतदार सगळ्यांचं ऐकतील आणि योग्य तो कौल देतील लोकशाहीमध्ये. मित्रवैनी बोलताना असंही म्हणायला परवा की आताचे काही संबंध आमच्यामध्ये बिघडलेले आहेत ते निवडणुकीनंतर सुधारून सुद्धा शकत आहे. एकतर माझे कुणाशीच कधीच नाती बिघडत नाही, म्हणजे फार भारतीय जनता पक्षामध्ये मला असं वाटतं विरोधी पक्षातले सगळ्यात जास्ती वैयक्तिक चांगले संबंध कोणी जपले असतील तर ते आदरणीय पवारसाहेबांनी आणि मी, त्याच्यामुळे आमचं इलेक्शनचं आणि वैयक्तिक नात्यांचा आमचा कधीच काही संबंध नसेल. पवारसाहेबांचे उदाहरण दादा असं म्हणाले की एवढी वयस्कर आहेत संबंध आहेत, साहेबांनी असं बोलणं बोललं ऐकल्यानंतर त्याच्या मस्तकात गेली 40 वर्ष तुम्ही सुरच म्हणता लेख कधी म्हणा. मला असं वाटतं ह्याच्यावर खूप चर्चा झाली आहे, पवारसाहेब स्वतः म्हणलेत की त्यांना मिसकोट केलं. पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? माझी आईला तो फोटो काढलेला पण आवडत नाही. माझ्या आईनी एवढं आयुष्य प्रायव्हेटली जगली आहे आणि सन्मानाने जगली आहे माझी आई, त्याच्यामुळे सासू मला तरी माहितीप्रमाणे माझ्या म्हणजे आशा काकी असतील, सुमती काकी असतील, भारती काकी असतील, आमच्या सगळ्यात मोठ्या काकी असतील, माझी स्वतःची आई असेल, आमच्या कुठल्याही काक्या माझी म्हणजे मोठ्या काकींपासून भारती काकींकडे कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही, त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाही, कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेलं आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता. एक महत्त्वाचं तुम्ही म्हटलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.